तुम्हाला जर सिल्कची हेवी साडी चापून चोपून अंग झाकून आणि तेही ही झटपट कशी नेसायची हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा माय चॅनल मी उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल लाईफस्टाईल मेकअप स्किन केअर आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते जर तुम्हाला या सगळ्या व्हिडिओजमध्ये या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका कारण हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी फुकट आहेत आणि त्याचबरोबर बेल आयकॉन म्हणजेच ती घंटा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल तुम्हाला कळेल की शुक्रवारी मी नेमका कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते गणेश चतुर्थी उद्या आहे त्या निमित्तानं तुमच्यापैकी बऱ्याचशा जणी कदाचित छान सिल्कची साडी नेसणार असाल पण खरं तर कोणत्याही सणाला समारंभाला घरात कार्यक्रम असताना पूजा असताना किंवा बाहेर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्या गडबडीत आपल्याला साड्या नेसायच्या असतात मग अशा वेळेला हेवी सिल्कची स्पेशली हेवी जाड मोठीच्या मोठी बॉर्डर असलेली पैठणी कांजीवरम किंवा प्युअर सिल्क तसर सिल्क स्पेशली ज्याला काठ आहे अशा साड्या नेसणं जरा अवघड जातं जरा या पद्धती वेगळ्या आहेत थोडेसे डिफरंट स्टाईल आहे पण वर्षानुवर्ष हिंदी मालिका मराठी मालिका केल्यानंतर माझ्या कॉस्ट्यूम डिझायनर्स आणि स्टायलिस्टकडून शिकलेल्या या सगळ्या टिप्स आहेत म्हणूनच कितीही फुगणाऱ्या वॉल्यूम जास्त असलेल्या हेवी साड्या सिल्कच्या स्पेशली जरी असल्या तरीसुद्धा समारंभाला सापून सोपून छान म्हणजे सेक्सी फिगर दिसेल नंबर दोन तरीसुद्धा अजिबात अंग प्रदर्शन न करता कुठूनही अंग पोट कंबर दिसणार नाही याची खात्री आहे आणि नंबर तीन झटपट हो पण याला थोडीशी प्रॅक्टिस पाहिजे आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे शेवटच्या टिपपर्यंत शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत रहा नंबर वन पेटिकोट सगळ्यात महत्त्वाचा सिल्कच्या साडीसाठी पेटीकोट असतो तो, तो म्हणजे कोणत्याही रंगाचा पेटीकोट घातला तरीसुद्धा चालतो कारण सिल्कची साडी ही अजिबात ट्रान्सपरंट नसते त्यामुळे साडीच्या आतला कोणत्या रंगाचा नक्की पेटीकोट घातलेला आहे हेच कळत नाही पण तरीसुद्धा जर तुम्हाला कोणताही जवळ जाणारा पेटीकोट निवडायचाच असेल तर मी असं सा सांगेल जो आपल्या काठाचा रंग असतो म्हणूनच जो रंग फॉलचा असतो म्हणजे या साडीच्या बाबतीत निळ्या रंगाचा फॉल आहे आणि निळ्या रंगाचा काठ पण आहे आणि निळ्या रंगाचा ब्लाऊज पण आहे म्हणून मी पोपटी साडी असूनही निळ्या रंगाचा पेटीकोट निवडला नंबर दोन जर तुम्ही थोड्याशा ओवरवेट किंवा प्रेग्नंट असाल किंवा थोडंसं पोट आलेलं असू शकतं प्लस साईज असू शकता अशा वेळेला नेहमी साडी विकत घेताना कारण बऱ्याचदा जेव्हा आपण ताग्यातून साडी विकत घेतो किंवा कोणत्याही नवीन दुकानातून साडी विकत घेतो तेव्हा साडेपाच मीटरपेक्षा लहान साडी स्पेशली सिल्कची ही विकत घ्यायची नाही जरीही ती किती महाग असली तरीसुद्धा एक वेळ थोडीशी मोठी असली सहा वार म्हणजे सहा मीटर असली तरीसुद्धा चालेल पण साडेपाचपेक्षा पाच किंवा साडेचार अशी आखूड साडी विकत घेऊ नका नंबर तीन साडी आत मध्ये खोचायला उजव्या मांडीवरती सुरुवात करण्याच्या आधी तिथे एक मस्त गाठ बांधून टाकायची माझी गॅरंटी आहे सगळीकडून साडी जरी फिटली तरी फक्त त्या गाठीमुळे साडी जशीच्या तशी तुमच्या पोटाला किंवा कमरेला राहणार तुम्ही कितीही दिवसभर धावपळ केली तरीही नंबर चार बेसिक टक आता बेसिक टक म्हणजे काय तर उजव्या मांडीपासून साडी गुंडाळायला सुरुवात केली म्हणजे साडी नेसायला आपण सुरुवात केली अंदाजे दोन इंच साडी ही पेटिकोटमध्ये खोचायची असते पण ऑफकोर्स तुम्ही माझ्यासारख्या छोटूशा असाल तर आपल्या उंचीप्रमाणे प्लीज स्वतःच्या उंचीप्रमाणे साडी आत खोचायला सुरुवात करा स्पेशली ही टिप सगळ्यात महत्वाची आहे कारण ही खरं तर नंबर चार वजनामुळे म्हणजे त्याच्या हेवीपणामुळे गुरुत्वाकर्षणामुळे त्या थोड्या खाली येऊ शकतात पण त्या फार खाली येत नाहीत जर तुम्ही माझ्या पद्धतीनं साडी नेसली तर म्हणून साडी नेसण्याच्या पूर्वीच पेटिकोट वरतीच सँडल हिल्स चप्पल जी आहे ती आधी घाला आणि मग साडी नेसायला सुरुवात करा नंबर पाच दोन मिनिटात झटपट पटापट साडी कशी नेसायची याचा मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा किंवा माझ्या इथे डोक्यावरती देतेच पण त्याआधी सगळ्यात महत्वाचं तिथे मी एक जी टिप शिकवलेली ती म्हणजे आपल्या डाव्या मांडीवरून उजव्या मांडीवरती साडी आणताना तिथे वरच्या बाजूला म्हणजे आकाशाच्या बाजूला काही प्लिट्स बनवायच्या आणि तिथे पिन करायची ही टिप इथे लागू होत नाही त्याचं कारण असं हेवी सिल्कची साडी स्पेशली ज्याला बॉर्डर असते त्याला वजन असतं त्याचा वॉल्यूम असतो अशा साड्या यांना इलास्टिसिटी म्हणजे ताणता येत नाही त्या अजिबात खेचल्या जात नाहीत आणि जर खेचल्या गेल्या तर त्या चक्क फाटतात म्हणून या साडीला अशा पद्धतीनं डाव्या मांडीवरून प्लीट्स घालून पिन करायची नाही तिथे ती, ती साडी डाव्या मांडीवरची मुकी ठेवायची आधी सुरुवातीला पुढे जायचं ते म्हणजे आपल्या खांद्यावरच्या निऱ्या म्हणजेच पदराच्या निर्या घालायला सुरुवात करायची आता निर्या घालायला सुरुवात करण्याआधी बऱ्याच लोकांना कळत नाही की निर्या सुरू कुठे करायच्या तर निर्या सुरू करताना आधी उजव्या मांडीवरून कापड घ्यायचं म्हणजे साडी घ्यायची डाव्या मांडीपर्यंत न्यायची साधारण तेवढं जे अंतर आहे ते सोडून निर्या घालायला सुरुवात करायची आता यावेळी मात्र ही जरा वेगळी स्टाईल किंवा वेगळी ट्रिक आहे ती म्हणजे निर्या ह्या पोटाच्या वरच्या बाजूला म्हणजे आकाशाकडे आपल्या बाजूला न घालता निर्या या पहिली निरी घातल्यानंतर जी निरी आपल्याला आरशामध्ये दिसते खाली जाईपर्यंत ती निरी गुडघ्याच्या बाजूला हात घालून वाकून खालून उचलायची आणि चक्क साळीच्या खालच्या बाजूनं म्हणजेच फॉलच्या बाजूनं निऱ्या घालायला सुरुवात करायची आता याचा फायदा काय होतो तर फायदा सगळ्यात मोठा म्हणजे त्या ज्या निऱ्या बनतात त्या ज्या लाईन्स असतात त्या इतक्या सुंदर तयार होतात की त्या जशाच्या तश्यानंतर उचलून खालच्या फॉलच्या बाजूने घातलेल्या निऱ्या उजव्या पावलाखाली घट्ट दाबून पकडून ठेवा आणि साडी सोडून सरळ रेषेत उभे राहा आता उजव्या पावलाखाली ज्या दाबून ठेवलेल्या साडीच्या निऱ्या आहेत तो साडीचा भाग फक्त सरळ रेषेत वरती उभं राहून गोळा करा लागा म्हणजेच फक्त लाईन्सला ला फॉलो करा आपोआप निऱ्या तयार होतील नंबर पोटात म्हणजे बेंबीच्या खाली कमरेमध्ये खोचण्याच्या आधी पेटीकोटमध्ये खोचण्याच्या आधी त्याला पिन लावून टाकायचे आता पिन का लावायची वरच्या बाजूला कारण सिल्कची साडी ही पेटीकोटमध्ये खोचल्यानंतर फुकते किंवा फुलते आणि फुलल्यामुळेच पोट चक्क नसतानाही आल्यासारखं दिसतं आणि ओटीपोट त्याचा फुगा दिसायला लागतो ते होऊ नये म्हणून ही टिप खूप छान आहे साडीच्या निऱ्या आत खोसण्याच्या आधी त्याला पिन लावायचे आणि मग त्या आत खोचायच्या म्हणजे त्याची गडी जशीच्या तशी आत जाते नंबर आठ निऱ्या आत खोचल्यानंतर तुमच्यावरती आहे की त्या निऱ्या सटकू नयेत किंवा हलू नयेत म्हणून सरळ रेषे तयार झालेल्या त्या छान निर्या ना पेटिकोटला पिन लावण्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं जे खांद्यावरचा पदर झाल्यानंतर उरलेलं डाव्या मांडीवरचं जे कापड आहे ते त्याचा काठ कमरेवरून पोट झाकून पाकून ब्लाऊजपर्यंत काठ नेऊन उजव्या मांडीच्या तिथून उजव्या कमरेपासून उजवा हात आत घालून डाव्या बाजूची डाव्या मांडीवरची जी उरलेली साडी आहे ती उजवीकडे खेचून घ्यायची अशामुळे काय होतं खेचून घेतल्यानंतर ती डाव्या मांडीला चापून सोपून बसते आणि कुठेही पिन लावावी लागत नाही आता उजव्या बाजूला खेच जे खेचलेलं जे कापड आहे ते त्याचा पिळा करून ते आत खोचून टाकायचं म्हणजे काय तर त्याची इलास्टिसिटी म्हणजे तुम्ही उठबस करताना पूजेवरती पाटावरती जर तुम्ही बसणार आहात परत उभ्या राहणार आहात परत पळणार आहात परत पर खाली वाकून काम करणार आहात तरीसुद्धा ही साडी फ्लेक्झिबल राहते कुठेही फाटत नाही आणि महागड्या साड्यांना जास्त पिनांमुळे भोकं पडत नाहीत नंबर नऊ आता काही ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या आम्ही सांगण्याचा सा पटापट -पत प्रयत्न करते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लाऊजचा जो काठ असतो तो काठ दिसणं खूप गरजेचं असते कारण सिल्कच्या साडीची सगळी मजा काठामध्ये असते म्हणूनच खांद्यावरून जाणारा महत्वाचा काठ ब्लाऊजवरून म्हणजे उजव्या बास्लाईनपासून जाणारा काठ हा दिसायलाच हवा त्यानंतर दहा नंबर म्हणजे कमरेवरून डाव्या बाजूने जाणारा काठ दिसायलाच हवा आणि तो सुंदर दिसतो आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की अजूनही निऱ्या माझ्या सुटू नयेत म्हणून चापून चोपून आणखी एखादी पिन जर जोडायची असेल म्हणजे ही आपली तिसरी पेन असेल ज्या निऱ्या तयार झालेल्या आहेत त्यांना तुम्ही पेटीकोटला चक्क छान पिन अप करून टक करून ठेवू शकता अशा पद्धतीनं दहा टिप्समध्ये वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या ना अशी तुम्ही साडी मस्त नेसू शकता मी तुम्हाला गॅरंटी देते अशी साडी चापून चोपून बसते त्यामुळे तुमच्या शरीराची म्हणजे तुमची फिगर खूप सुंदर दिसते तरीही कुठूनही तुमचं पोट कंबर दिसणार नाही म्हणूनच शेवटची अकरावी टिप म्हणजे तुम्हाला जो पदर असतो त्या पदरातला वरचा भाग सोडून जो आतला भाग आहे पदराचा तर त्याच्या ज्या निऱ्या जाणाऱ्या प्लेट्स ज्या आहेत त्याचा आतला भाग हा ब्लाऊजला चक्क एक छोटीशी पिन घेऊन पॅक करून टाकायचा म्हणजेच काय तुम्ही कितीही वाकलात तरी सुद्धा जी साईडनं पोट दिसतं बेंबी दिसते बऱ्याचदा आणि मग बायकांना ऑकवर्ड होतं स्पेशली लग्नात वगैरे कार्यक्रमात अशा वेळेला इथं एक छोटीशी ब्लाउजला पिन लावून टाकायची आणि तुमचं काम होऊन जाणार अशा पद्धतीनं तुम्ही ही साडी नेसल्यानंतर मला नक्की फोटो पाठवा किंवा तुम्ही जरी तुमच्या इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती पोस्ट केलं तरी सुद्धा मला तिथे टॅग करा की ज्याच्यामुळे मला बघायला मिळेल की तुम्ही कशी कशी साडी नेसली ते स्पेशली येणाऱ्या गणेश चतुर्थीसाठी किंवा कोणत्याही सणासमारंभासाठी आय होप तुम्हाला या सगळ्या टिप्सचा वापर होईल युजफुल असेल आणि माझ्याकडून काहीतरी नवीन शिकायला तुम्हाला मिळाला असेल तोपर्यंत पुढच्या वेळी जर तुम्हाला पूट असेल किंवा तुमच्याकडे गोड बातमी असेल तर पोट सोडून किंवा भलं मोठं पोट असूनही कशी चापून चोपून सुंदर साडी नेसायची या सगळ्याच्या टिप्सचा व्हिडिओ मी घेऊन येत आहे आणि म्हणूनच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या इतर ज्या मित्रमैत्रिणी आहेत स्पेशली ज्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे आपली फॅमिली आणखी वाढेल मला हुरूप मिळेल आणि भरपूर सबस्क्रायबर्स या चॅनलला मिळतील तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या I love you.